नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. बातमी आहे विरारची. विरार येथे एका खासगी क्लासमध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. क्लासमध्ये गणिताचे उत्तर चुकल्याने संतापलेल्या शिक्षकाने लाकडी दांडा तुटेपर्यंत विद्यार्थ्याला मारहाण केली. हिमांशु बिस्ट वय 14 असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो 9वीत शिकत आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9वीत शिकणारा हिमांशु विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील सई क्लासेसमध्ये खासगी शिकवणीसाठी जातो. शनिवारी क्लासमध्ये दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने शिक्षक सुनील पाटील याने त्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी केलाय. तसेच शिवीगाळ दमदाटी केली. या शिक्षकाने हिमांशुच्या हातावर, पायावर, पाठीवर, पोटावर दांड्याने 10 ते 12 फटके मारले. त्यावेळी लाकडी दांडाही तुटल्याचे हिमांशुने पालकांना सांगितले. त्यानंतर हिमांशुच्या पालकांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मारहाणीचे व्रण हिमांशुच्या अंगावर उमटले आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात शिक्षकाच्या विरोधात भा द वी कलम 324, 323, 504, 506 अनन्वय गुन्हा दाखल केला असून शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली. त्यानुसार पोलीस देखील सुनील पाटील या शिक्षकाची चौकशी करत असल्याचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. गृहपाठ न केल्याने विद्यार्थ्यांना मारहाण. मुख्याध्यापकाने एका विद्यार्थ्याला गंभीर केली मारहाण. असे अनेक घटना घडतायत. मात्र एक आदर्श व्यक्ती घडवण्यात आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आदर्श शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो. आजच्या पिढीतल्या मुलांना चांगला गुरु मिळण्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे. आई आणि वडील हे पहिले गुरु असतातच, मात्र त्यांच्या संगोपन हे शिक्षकांच्या छायेत घडत असतं. मुलांनी मोकळं हवं आणि योग्य तऱ्हेने घडावं यासाठी शिक्षकांचं मुलांशी नातं महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यासगामी विकासाचा. नमस्कार.